अक्षरात पडलो असतो आता वाट लागली. आणि आत्मधा सीन फ्लॅट मध्ये बसायला. आता मुंबई एअरपोर्टला पोहोचते सगळं झालं. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपला ओमानचा सफर संपलाय. ओमानमधून चाललोत आपण परत मुंबईला. आज तर पॅकिंग केली मी आणि आज थोडी शॉपिंग करून आलो आहे. डेट्सची बॅग एवढी भरले ऑलरेडी, कपड्यांनी भरले. आता डेट्स आणले ते कशात ठेवू समजत नाही. दाखवतो तुम्हाला हे बघा, एवढे डेट्स आणलेत खूप आहेत. कमीत कमी साकळ जे असतील आणि बॅगेमध्ये एवढीच जागा आहे. आता तिकडे सगळे कपडे टाकलेत ॲडजस्ट करून. आणि ते शूज आहेत माझे सगळे. बाकी आता जागा फक्त थोडीच आहे आणि कसं ॲडजस्ट करू समजत नाही आहे. जास्त डेट सांगले वाटतं मी. आणि ना आधी पूर्ण पॅक होतं, आता ते जरा राऊंड राऊंड केले कपडे तेव्हा कुठं बसते व्यवस्थित. नाहीतर जागा नव्हतीच, कसं तरी ॲडजस्ट केलं आहे मी. असं वाटते की दोन बॅग आणायला पाहिजे होते, 15-15 केजीचे एकच आणले. सो आता बघू कसं ॲडजस्ट होते सगळं. आणि आपली फ्लाईट आहे 10 वाजताची, इथून 10-15 काहीतरी समथिंग अबाउट आहे. आणि म्हणजे मुंबईचे 12:30 वाजता आपण पोहोचू मुंबईमध्ये. एक्झॅक्ट 2:30 वाजता, 2:50 2:55 2:55 दरम्यान. सो तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला मी माझा सफर दाखवतो काय कसं आहे ते. आणि मला पॅकिंग करू दे, ॲडजस्ट करू दे, नंतर तुम्हाला परत बॅग दाखवतो झाल्यावर. ओके. ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर मित्रांनो, कसं तरी ॲडजस्ट केलं आहे मी. पॅक पूर्ण भरली, तरी माझी एक क्रॉक्स आहेत ते राहिले, ते काहीतरी ॲडजस्ट करेल मी. हे बघा पूर्ण भरले, काही जागा राहिली नाही थोडीभर. आता हे क्रॉक्स कसे ॲडजस्ट करू समजत नाही. अरे यार वाट लागली. मामाची बॅग आणले हो, काय व्हायला नको बॅग. आता वाटतंय घरी गेल्यावर नवीन बॅग घ्यायला लागेल, थोडी मोठी 30 KGची. ही कितीची काय माहीत नाही आपल्याला, जर एमर्जन्सीमध्ये यायला लागलं म्हणून ही बॅग घेतली. सो आणि थोडी बॅग मोठी असते ना, अजून थोडी शॉपिंग केली असती, थोडे घेतले असते अजून काय काय, पण नाही जमणार, नाही होऊ शकत कारण बॅगेत जागाच नाही आपल्या. हे बघा बघताय तुम्ही, फसलो आहे चांगलाच. फक्त वेट नको जास्त जायला, नाहीतर एक्स्ट्राचे पैसे जातील माझे. सो काहीच चला, आता निघलो आपण रूममधून आपल्या. बघा बाहेर आलोय, बाहेर म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आहे. आपले बॅग पूर्ण पॅक झाले आणि आपण चाललो आहेत आता एअरपोर्टला मस्कतला. तर जाऊयात चला. मित्रांनो, ओमान ॲव्हेन्यू मॉल, तिथून आपण शॉपिंग केले, त्यामध्ये लुलू मॉल आहे, लुलू हायपर मार्केट, तिथून. तर जाऊया आपण टॅक्सी बघायला, टॅक्सी नाही तर बस. तर मित्रांनो, आपल्याला टॅक्सी भेटलेली आहे आणि आता जाऊ आपण. 10-15 मिनिटातच आपण पोहोचू मस्कत एअरपोर्टला. 2 रियालमध्ये टॅक्सी भेटली तर चलो. सो दोस्तो तर मित्रांनो, आलो आता आपण एअरपोर्टला. बघा एअरपोर्ट मस्कतचा. ही आपली जास्त भरलेली बॅग. जाऊ आता आतमध्ये. देखो एअरपोर्ट, आलो आहे आतमध्ये एअरपोर्टमध्ये आपण. मित्रांनो, आपल्याला भेटलाय बोर्डिंग पास आणि आपण आता इमिग्रेशन कम्प्लीट करायला जाऊ. ए फ्यू मोमेंट्स लेटर. इमिग्रेशन कम्प्लीट केलं, आलो आतमध्ये. बघा तिथे बिअरच्या बॉटल आहेत, कोणाला पाहिजे घेऊ का? S5. तर मित्रांनो, इमिग्रेशन झालं कम्प्लीट, आतमध्ये आलो आहे. त्यांनी खूप भूक लागली, काही खाल्लं नाही. तर आता बघा, राईस घेतला आहे, स्पाईस चिकन. सो आता जरा खाऊ आपण. आणि आपली आता वाजलेत 8:30 वाजलेत, 10:30 वाजता आहे फ्लाईट. सो जरा खाऊ आणि मस्त फिरू, परत दाखवतो काहीतरी तुम्हाला. डाळ भात घेतलं आहे, किती रुपयाला असेल? 4 रियाल, म्हणजे 880 रुपयाला डाळ भात. 80 रुपयाला थाली भेटते आपल्या इथं. गजब बेइज्जती है. आता जरा जेवलोय आणि आतमध्ये सीन. आपला गेट बी आहे, आता जाऊ आतमध्ये.
चला जाऊया गेट बी मध्ये. आता आपला तिथेच आहे गेट बी. आता वाजलेत 9 वाजायला आले. आता 9 वाजता गेट ओपन होईल ऑटोमॅटिक. आपला गेट कुठे आहे? आपला गेट 3 आहे. खूप गेट आहे तिथे, आपल्याला तिथे जायचं आहे. तो गेट आहे आपला. चला जाऊया गेट मध्ये. पडलो असतो आता, बघितलंच नाही आपटलो असतो आता. गेट झालं ओपन. चाललो चलो बच्चो. हो गया अपना. अभी जाएंगे अपन प्लेन में, मस्त मजा करेंगे. हो गया अपन फ्लाइट मध्ये बसायला. आपला प्लेन आहे. चला जाऊ आणि मज्जा करू. हा सीन दाखवतो. आपली काय आता विंडो सीट नाही आहे, आपल्याला कॉर्नर सीट भेटले. एअर इंडियाचं हे नाही आहेत त्या दिवशी सारखे टी व्ही. तर मित्रांनो, इमिग्रेशन झालं आहे आपला. आता चाललो आहे आपण बाहेर लगेच घ्यायला. आलो मुंबईमध्ये आणि तिथं आपली बॅग आहे. फिरत असेल गोल गोल, पकडू तिला. आपली बॅग भेटले आणि गर्दी बघा तिथं किती आउटला. खूप गर्दी आहे. जाऊ तिथं आपण. अहो किती गर्दी आहे आज. सगळे आजच्याच दिवशालाच वाटतं रात्री. चला आपण तर पोचलो मुंबईला. आपली मजा आहे बाबा. तर मित्रांनो, आपण आलो आता मुंबई एअरपोर्टला. पोचलो, सगळं झालंय. आता बाहेर वेट करतोय कारण आपलं पंकज दादा अजून आलेलं नाही आहे आणि मला लागली खूप भूक. आता इथे घेतला आहे पफ, चिकन पफ घेतला आहे आणि खूप भूक लागले. मी ब्रश नाही केला आहे. सकाळी गेलता तसंच खातो आता. पण भूक तर लागले, काय करणार, खायला तर लागेलच. खूप भूक लागली. आता खातो थोडा आणि तो येईलच. अर्ध अजून 15-20 मिनिटांनी येईल. तर 15-20 मिनिटांनी आपण जाऊ त्याच्यासोबत घरी. आय थिंक सावरली जाऊ. सावरलीवरून नंतर आपलं सकाळी निवांत झोप काढून घरी जाऊ. आता जरा खातो व्यवस्थित निवांत. आणि खूप गर्दी होती जेव्हा आउट करायला ना, खूप गर्दी होती. असं वाटतं ना आजच्या दिवशी सगळे सुट्टीला गेलते एन्जॉय करायला वेकेशनसाठी आणि आजच आलेत. एवढी गर्दी होती. चला आता मी खातो, तोपर्यंत तो येईलच. मग जाऊ आपण त्याच्याच सोबत. बाय बाय. चलो भाई लोक, आपला भाऊ आला आहे बाहेर. जाऊ आता बाहेर आपण. मग आपला भाऊ आणायला आला आहे पंकज दादा. इकडे बघ का मोठी माणसं. हे का मोठी माणसं. आम्ही जरा रस्ता चुकलो होतो, दुसरीकडे गेलो. हे आले अरायवलला आणि मी परत वरती गेलो डिपार्चरला. शेवटी काय जाऊ आता. गाडी आली आपली. चला बघा. आलो आपण आता घरी मित्रांनो. चालले आमचे भाऊ सोडून आम्हाला सावरवली रिटर्न. सावरवली जाणार होतो, आता आलो घरी डायरेक्ट. काय बोलता सर? चल बाय.